विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपणास माहीत आहे आपले कॅप राउंड अलॉट झालेले आहेत, तर विद्यार्थी मित्रों लवकरच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला माहीत आहे त्यामध्ये आपण जे महाविद्यालय निवडणार आहोत, तर त्या महाविद्यालयाचा आपला क्रम कसा असेल, कोणत्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश घ्यायला आवडेल, याचा क्रम म्हणजेच प्राधान्यक्रम होय. विद्यार्थी मित्रों, आपण BEd, BPed, MEd किंवा MPed यापैकी कुठल्याही कोर्ससाठी आपल्या BEd CET मार्फत किंवा आपल्या CET सेलचे इतर ज्या CET आहेत त्यामार्फत तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित असाल, तर विद्यार्थी मित्रों हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. आपण अजूनही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तर विद्यार्थी मित्रों, यासाठी काही ट्रिक आहेत. या ट्रिक वापरल्यानंतर तशा प्रकारे तुम्ही प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपला जो नंबर आहे तो निश्चितच लागेल. तर विद्यार्थी मित्रों, या ट्रिक वापरून आपल्याला गुण जरी कमी असले तर या ट्रिकनुसार आपल्याला त्या त्या कोर्ससाठी म्हणजेच BEd, BPed, MEd किंवा MPed या कोर्ससाठी आपल्याला प्रवेश मिळेल, ॲडमिशन मिळेल. तर कशाप्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, प्राधान्यक्रम देताना तीन प्रकारच्या गटामध्ये कॉलेजची वर्गवारी करण्यात येते. पहिलं म्हणजेच रुरल कॉलेजेस, तर विद्यार्थी मित्रो रुरल कॉलेजेसला आपण ग्रामीण महाविद्यालय असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो गट येतो तो म्हणजेच अर्बन कॉलेज. तर अर्बन जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रो त्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणचे जे कॉलेजेस आहेत, जिल्हा ठिकाणचे जे कॉलेजेस आहेत त्यांचा समावेश होतो. तसेच विद्यार्थी मित्रो तिसरा जो गट आहे तो म्हणजेच मेट्रो सिटी कॉलेजेस. तर यामध्ये विद्यार्थी मित्रो महाविद्यालय जे आहेत ते मेट्रो सिटीमध्ये म्हणजेच महानगरामध्ये असतात. तर अशा प्रकारे तीन गटामध्ये त्याची वर्गवारी होते. तर विद्यार्थी मित्रो कसे द्यायचे आहेत क्रम त्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ज्याला आपण प्रिफरन्स असं म्हणत असतो, तर सर्वप्रथम प्राधान्य आपल्याला कोणत्या कॉलेजला द्यायचं आहे, कोणत्या कॅटेगरीमधल्या कॉलेजेसना द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला जर गुण कमी असतील म्हणजेच मार्क्स आपल्याला CET कमी पडले असतील, मग BEd CET असो, BPed CET असो, MEd CET असो किंवा MPed CET, तर आपल्याला क्रम जे आहेत विद्यार्थी मित्रो ते रुरल कॉलेजेसला द्यायचे आहेत. तर रुरल कॉलेजेसला क्रम प्रथम प्राधान्य का द्यायचे आहेत त्यामागे काही कारणं आहेत विद्यार्थी मित्रो. जसं की ग्रामीण भागातील कॉलेजेसकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असतो. ओढा कमी म्हणजेच विद्यार्थी मित्रो मिरिट हेही कमी असेल हे लक्षात घ्या. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. म्हणजेच ओढा कमी तर मिरिट कमी, आणि मिरिट कमी असल्यामुळे विद्यार्थी मित्रो आपला नंबर लागण्याचे चान्सेस काय होतात वाढतात. दुसरी बाब विद्यार्थी मित्रो याला विद्यार्थी जे आहेत ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण कॉलेजेसमध्ये प्राधान्यक्रम कमी प्रमाणात देतात, त्यामुळे अजून आपले चान्सेस काय होतात तिथे त्या त्या महाविद्यालयामध्ये आपला नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण द्वितीय क्रमांकाचे म्हणजेच आपण नंतरचे क्रम कोणत्या कॉलेजेसला द्यायला पाहिजेत, तर ते आहे विद्यार्थी मित्रो जे तालुकास्तरीय कॉलेजेस आहेत, जे जिल्हास्तरीय कॉलेजेस आहेत म्हणजे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रो सगळ्यात अगोदर रुरल कॉलेजेस जे आहेत ते रुरल कॉलेज आपल्याला टार्गेट करायचे आहेत, म्हणजे त्याला प्राधान्यक्रम देऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे आपला त्यामध्ये आपल्याला जे कॉलेजेस निवडायचे आहेत तर ते अर्बन कॉलेजेस निवडायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रो सगळ्यात शेवटलं जो गट निवडायचा आहे आपल्याला, आपल्याला गुण कमी असतील त्या संदर्भात आपण बोलतो आहे, तर तो आहे मेट्रो कॉलेजेसचा. तर विद्यार्थी मित्रो मेट्रो कॉलेजेसमध्ये क्रम आपण तिसऱ्या नंबरला का द्यायचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो मेट्रो कॉलेजेसकडे किंवा मेट्रो सिटीमध्ये जाण्याची प्रत्येकाची आवड असते किंवा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझा ॲडमिशन, माझा नंबर मुंबईला लागावा, माझा नंबर औरंगाबादला लागावा, पुण्याला लागावा किंवा नागपूर ठिकाणी लागावा. त्या त्या भागातील जे विद्यार्थी असतात, जसं की मराठवाड्यातील विद्यार्थी असतील तर त्यांना औरंगाबाद प्रिय असतं, किंवा मुंबई प्रांतातील विद्यार्थी असतील तर मुंबई ह्या सिटीचं ह्या शहराचं त्यांना आकर्षण असतं. विद्यार्थी मित्रो ह्या आकर्षणामुळे किंवा त्या सिटीच्या लोभापायी काय होते तर इथं मिरिट वाढतं हे लक्षात घ्या. मेट्रो सिटीमध्ये मिरिट जास्त असतं. अजून एक बाब आहे विद्यार्थी मित्रो जे प्रसिद्ध महाविद्यालय आहेत ते आपल्याला सहसा महानगरामध्ये पाहायला मिळतात. मग नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल किंवा
औरंगाबादसारखे शहर असतील तर विद्यार्थी मित्र त्या त्या शहरामध्ये आपल्याला हे महाविद्यालय जे प्रसिद्ध आहेत पॉप्युलर कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र हे जे कॉलेजेस पॉप्युलर कॉलेजेस आहेत त्यांचं मेरिटसुद्धा जास्त असतं हे लक्षात घ्या. म्हणजेच मेट्रो सिटीमधील एकंदरीत जे कॉलेजेस आहेत त्यांचं मेरिट जास्त असतं. मग तिकडं विद्यार्थ्यांचा ओढा हे एक कारण, दुसरं कारण म्हणजेच त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांचा प्रसिद्धीपणा हेही एक त्यामागचं कारण आहे. तिथं जास्त मेरिट असतं. तर या बाबीमुळे आपण 3 नंबरचे प्राधान्यक्रम काय करायचे आहेत मेट्रो सिटींना, महानगरांना द्यायचे आहेत किंवा महानगरातील कॉलेजेसला द्यायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण या 3 गटामध्ये जर आपले कॉलेजचा क्रम मेंटेन केला तर गुण आपल्याला जरी कमी असले तर नक्कीच आपला नंबर त्या त्या कोर्सला 100% लागेल याची आपण खात्री बाळगावी. विद्यार्थी मित्रो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा व लाईक करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या प्रवेशासंदर्भातील अंतिम घडीपर्यंत अपडेट जे आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.